श्रीनगर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी चेन स्नॅचिंगचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर आरोपी हा अल्पवयीन असून त्याने आपल्या साथीदारांसोबत विविध ठिकाणी चेन स्नॅचिंग गुन्हे केले असल्याची कबुली पोलीस तपासात समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 680,000 रुपये किमतीचे 13 तोळे 35 मिलीग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 8,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आपल्या साथीदारासह सदर आरोपी हा लाल रंगाच्या पल्सरवर महामार्गावरून जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून या आरोपीला अटक केली आहे. त्याचा जोडीदार पसार झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बरेचसे स्नॅचिंगचे प्रकार झाले होते, बरेचसे आपले डिटेक्शनही झालेले आहे, परंतु अद्यापही काही गुन्हे आपल्याकडे अनडिटेक्ट होते. त्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सर यांच्या आदेशाप्रमाणे आपण समांतर तपास करत असताना आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली की केळगाव बायपासने एका मोटरसायकलवर 2 इसम हे मनमाडकडे जात आहेत आणि ते चेस स्नॅचर आहेत. त्याप्रमाणे आपण PSI गोरे आणि टीम रवाना केली आणि थोड्या वेळाने आपल्याला माहितीप्रमाणे वर्णनाची मोटरसायकल आणि इसम दिसून आले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक इसम उडी टाकून पळून गेला. दुसऱ्या इसमाला आपण मोटरसायकलसह ताब्यात घेतलं. चौकशी केली असता तो अल्पवयीन आढळून आला. तरी त्याच्याकडे आपण चौकशी केल्यानंतर आपल्याला साधारणतः 8 गुन्हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये केल्याचं निष्पन्न झालं आणि 8 गुन्ह्यातील 13 तोळे आणि 35 मिलीग्रॅम असं आणि मोटरसायकल असे 810,000 मुद्देमाल आपण याच्याकडनं हस्तगत केलेला आहे. आणि हे मोटरसायकलवर येऊन पायी चालणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या गळ्यातील हे चेन स्नॅचिंग करत होते. या आरोपीला आणि मुद्देमाल आपण तोफखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढील तपास आता तोफखाना पोलीस ठाणे करत आहे आणि दुसराही आरोपीचा आपण शोध घेत आहोत. लवकरच तोही आपल्याला ताब्यात घेण्यात येईल. त्याला आता सध्याच्या घडीला तरी हे गुन्हे साधारणतः 8 गुन्हे आपले उघडकीस आलेले आहेत. 7 पोलीस स्टेशन हद्दीतील आणि हे गुन्हे साधारणतः 6-7 म्हणजे जून महिन्यापासूनचे झालेले गुन्हे आहेत आणि बाकीच्या बाबतीमध्ये अजून सखोल चौकशी चालू आहे.